सबसे पहिले सर्वांना सर्व शहरवासियांना येणाऱ्या संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आणि या सणाच्या निमित्ताने आपण लोकांना बोलत असतो तिळगुळ घेऊन गोड गोड बोला, परंतु ह्या निमित्ताने आपण पतंग उडवण्याचा बरेच मोठे शौकीन लोक असतात, परंतु दुर्दैवाने अलीकडे ते पतंग उडवण्यामध्ये ते नायलॉन मांजा वापर करत असल्यामुळे आणि बरेच ठिकाणी ते दोरे रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्यामुळे दुर्घटना झालेली आहे. दोन लोकांची ऑलरेडी त्या गळा चिरली गेलेली आहेत. योग सुदैवाने त्यांचं काही मोठी हानी नाही झाली, परंतु ते अशी दुर्घटना आहे की त्यांचा मौत होऊ शकतो. याचं कारणीभूत आहे की ज्या व्यापाऱ्यांनी हे नायलॉन मांजा विक्री करणारा आहे त्यांचा आम्ही कारवाई तरी सुरू केलं. आणि विशेष करून ज्या दुकानामध्ये नायलॉन मांजा वापर करणारे जर दुकान असतील त्याचा सील तरी करतोच, परंतु त्याला मी अनाधिकृत असेल त्याचा मी बुलडोजरनी पूर्णपणे तो निष्कासित करण्याचा सुद्धा कारवाईचा आम्ही इशारा देतो आहे. त्यामुळे हे कोणाचा एखादा सण असेल किंवा एखादा गोष्टी असेल आणि कोणाच्या जीवावर येत असेल तर तो फार दुर्दैवी आहे. ते व्यापाऱ्यांनी अजिबात ते विक्री करू नये. लोकांनी विशेष करून आईवडिलांनी त्यांच्या मुलाकडे विशेष लक्ष द्यावं, ते कुठले दोरी वापरतात, काय ते दोरी नायलॉन मांजेचं आहे किंवा नाही, कारण बरेच वेळा आपले पतंग मजबूत असायला पाहिजे म्हणून नायलॉन मांजाचे ज्या ठिकाणी वापर करतात ते चुकीचं आहे, त्याला परावृत्त करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.